नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत करोनामुळे कावडलेले वर्ष मागे सोडून आपण आज आशेच्या नव्या किरणांसह नव्या वर्षात दोन हजार एकवीसमध्ये पदार्पण केले आपणा सर्वांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज एक जानेवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळ घडामोडी जिल्ह्यातील सातशे सदुसष्ट ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गुरुवारी दिवसभर छाननी प्रक्रिया सुरू होती दाखल उमेदवारी अर्जांमध्ये गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडणूक खर्च सादर न केलेल्या आणि पाच वर्षांसाठी निवडणुकीसाठी अपात्र ठरविण्यात आलेल्यांचा अर्जांची तपासणी सुरू होती त्यामुळे छाननी प्रक्रियेस विलंब झाला रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती के, -के रेंज गोळीबार क्षेत्रालगतचे क्षेत्र पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस ते, ते चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस या पाच वर्षाच्या कालावधीत जिवंत दारुगोळ्यासहित मैदानी व तोफखाना सराव प्रशिक्षणासाठी अधिसूचित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे अधिसूचित केलेल्यामध्ये राहुरी नगर आणि पारनेर तालुक्यातील बावीस गावातील पंचवीस हजार एकोणसत्तर हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे लष्कराचा युद्ध अभ्यास मैदानी गोळीबार आणि तोफकाना अधिनियम एकोणीसशे अडुतीसच्या कलम नऊ पोट कलम एक व दोननुसार प्रदान केलेल्या अधिकारांमुळे ही अधिसूचना जारी करण्यात आली वीज वितरण कंपनीत नोकरीला लावून देतो असे म्हणून तिघांनी चोवीस जणांकडून वेळोवेळी पन्नास लाख दहा हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी कोतवाली पोलिसात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला राहुरी तालुक्यातील चणकापूर येथील भवानी दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाने काल सकाळी छापा टाकला यावेळी शेजारच्या घरात भेसळीसाठी लागणारी पंचवीस किलो पावडर एकशे बावन्न किलो लिक्विड पॅराफिन पाचशे बत्तीस लिटर भेसळयुक्त दूध असा सुमारे तीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने साईंची शिर्डी भाविकांनी फुलली होती करोना काळाचे मळब दूर सारत भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याने अर्थकारणालाही चालना मिळाली आहे तिकडे भंडारदारा धरण परिसरात निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी काल पर्यटकांची मोठी गर्दी दिसून आली जिल्ह्यात गुरुवारी एकशे पंधरा जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले यामुळे आतापर्यंत कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या सहासष्ट हजार नऊशे सत्तर झाली रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण सत्त्याण्णव टक्क्यांवर आहे सध्या नऊशे नव्याण्णव सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारच्या आदेशानुसार कोविड केअर सेंटर समर्पित कोविड आरोग्य केंद्र आणि समर्पित कोविड रुग्णालय सुरू केले होते या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने परिचारिका आणि औषध निर्माण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती करोना संसर्ग कर कमी झाल्याने एकतीस डिसेंबरपासून त्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखर्णा यांनी घेतला या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार